साईबाबांच्या वास्तव्याने देशभरात प्रसिद्ध असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ राजकीय चमत्कारासाठी पण प्रसिद्ध आहे. गेल्या 3 निवडणुकात अनेक राजकीय समीकरणे या मतदारसंघात तयार झाली आणि अनेक बिघडली. शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हटला की आपल्याला आठवतो रामदास आठवले यांचा 2009 मधील पराभव. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात विखेंचा पाठिंबा मिळाला की आपला विजय पक्का असं समीकरण दृढ झालं आहे. पण कधी कधी या समजुतीला धक्काही बसतो. तर या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. इच्छुकांनी आपल्या भाया सरसावल्या आहेत. पण आध्यात्मिक चमत्काराची ख्याती असलेला शिर्डीत यंदा राजकीय समीकरणाची जुळवाजुळव कशी सुरू आहे पाहूया या व्हिडिओमधून. चमत्कारांनी भरलेला राजकीय प्रवास. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे सदाशिवराव लोखंडे विद्यमान खासदार आहेत. लोखंडे यांचा राजकीय प्रवासही असाच चमत्कारांनी भरलेला आहे. मुंबईत वास्तव्यास असलेले लोखंडे नशिबाच्या जोरावर 2 वेळा खासदार झाले. त्यांना आता पुन्हा आपले नशीब साथ देईल असा विश्वास वाटतो. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही 2009 पराभवाची जखम धुऊन काढण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यांचे शिर्डीतही अनेक दौरे वाढले आहेत. या मतदारसंघात 2009 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि रिपाई युतीचे उमेदवार असलेल्या आठवले यांचा अनपेक्षित पराभव झाला होता. विखे यांचे पाठबळ असूनही आपला पराभव झाला याची सहल त्यांना अजूनही आहे. त्यामुळे 2024 मध्ये पुन्हा लोकसभेत जाण्याचं ते स्वप्न पाहत आहे. महायुतीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता असतानाच आता युतीला अनपेक्षित वळण मिळण्याची चिन्हे आहेत. मनसेने राजकीय समीकरण बदलले. या वळणावर उभी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसेला युतीत कसे सहभागी करून घ्यायचे याची खल सध्या भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत सुरू आहे. मनसेची अधिकृत युती करायला भाजपाचा नकार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांची साथ आवश्यक वाटते. त्यातूनच मग शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेला देण्याची खलबते सुरू आहे. या मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार एकनाथ ठेवायचा नाही अशी ही रणनीती आहे. त्याऐवजी भाजप आणि शिंदे गटांनी मनसेला पाठिंबा द्यायचं असे सारं गणित आहे. या मतदारसंघात मनसेविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होऊ शकते. बाळा नांदगावकर यांचे नाव आघाडीवर. मनसेकडून या मतदारसंघासाठी बाळा नांदगावकर यांचे नाव आघाडीवर आहे. राज ठाकरे यांचे निष्ठावान सैनिक म्हणून नांदगावकर यांची राज्यभरात ओळख आहे. मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचा 1995 विधानसभा निवडणुकीत त्यांनी पराभव केला होता. त्यामुळे त्यांना जायंट किलर म्हणूनही त्यांची ख्याती आहे. भाजप शिवसेना युतीत गृह राज्यमंत्री म्हणूनही त्यांना संधी मिळाली होती. नांदगावकरांच्या रूपाने भाजपला पहिला खासदार मिळू शकते अशी मनसैनिकांना आशा आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेने लढवावा अशी मागणी केली आहे. मनसे पदाधिकारी शिर्डी लोकसभा मतदारसंघात अचानक पुढे आल्याने राजकीय पक्षही सावध झाले आहे. शिंदेसोबत मनसेची युती होईल. भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनीही आपलासा केला आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनात बाळा नांदगावकर सहभागी झाले होते. तेथूनच आणलेले वीट त्यांनी राज ठाकरे यांना नुकतीच भेट दिली. या भेटीबद्दल राज ठाकरे यांनी भावनिक पोस्ट सोशल मीडियात लिहिली. त्यातूनच योग्य तो राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला. या साऱ्या परिस्थितीत हिंदुत्वाचा मुद्दा भाजप आणि मनसेला एकत्र आणू शकतो. मात्र मनसेचा परप्रांतीयांना विरोध हा मुद्दा भाजपला उत्तर भारतात अडचणीचा आहे. त्यामुळे मनसेशी उघडपणे युती करण्यात भाजप अनुकूल दिसत नाही. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मनसेने युती करावी हा पर्याय पुढे आला आहे. याच प्रस्तावानुसार मनसेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ देण्याचा निर्णय होईल. विखे कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक. नांदगावकर यांना शिर्डीची लढत सोपी होण्यासाठी विखे कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यासाठी दोन्ही पातळीवर अनुकूलता असल्याचं दिसून येते. विखे यांच्या स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करण्याची भूमिका नांदगावकरांची नसेल. त्यामुळे विखे यांनाही स्थानिक राजकारणात नांदगावकरांचा अडथळा नसेल. दोन्ही बाजूने सध्या तरी सकारात्मक वातावरण असल्याचं दिसून येत आहे. या साऱ्या घडामुळे नियोजनाप्रमाणे पार पाडल्या तर मनसेसाठी ही संजीवनी ठरू शकेल. साईबाबा हे मनसेला आणि नांदगावकरांना पावणार का याचा पुढील काळातच आपल्याला पाहायला मिळेल.